गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. मित्रांनो, आजचा जो काही ब्लॉग आहे मस्त असं गणपती बाप्पाच्या आगमनासाठीचा हा व्हिडिओ घेऊ. तालाबाद प्रमाणे पुन्हा ऋतू 2 वर्षानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पाला जाते. मागच्या वर्ष एकदा ती गणपती बाप्पाला गेली होती, है ना? बरोबर ना? आणि आता कितवा वर्ष आहे? सेकंड दुसरं वर्ष. तर मग गणपती बाप्पाला आज आपण कुठे निघालोय? कोणत्या गावाला? तिकडच चाललोय का? म्हणजे गावाचं नाव काय आपल्या? कडूस. हा, कडूसला आपण गणपती बुक केलेला आहे. आता डायरेक्ट जायचं आणि आपल्याला त्या गणपतीला थेट आपल्या घरामध्ये आणायचंय. आणि घरामध्ये काय केलंय आपण? गणपती बाप्पाचं मंदिर डेकोरेशन केलंय ना. चला, एवढं छान छान गज टाकून घातलं तुला. ओके, घातलं. अरे वा 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 वा. सेम सेम. कोणता आहे? येलो येलो. आपण कुठे आलो आता? काय करायचं? गाडी पेट्रोल पेट्रोल पंप दिसत. साबर्डी साबर्डी कडूस गावात गणपती मुळाची काही गर्दी आहे गणपती बाप्पाला आणण्यासाठी. ती इथे या ठिकाणी आपल्याला दिसते. एकदम शेठ आणि कार्तिक शेठ या ठिकाणी उपस्थितीत आणि विशाल भाऊ पण आहेत. आमचे मित्र अमोल शेठ इथे मिळाले ते. चला, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी भरपूर जण इथे या ठिकाणी येत असतो. प्रत्येकाच्या घरचा गणपती, त्यासोबत मंडळाचाही. रोहन शेठ या ठिकाणी आहेत. रोहन शेठचा छोटासा चिमुकला आणि साक्षात आमचे रोहन शेठ या ठिकाणी प्रगट झालेत. काय म्हणतोस? हाय ग. हाय. चल बाय बाय. चल काली. आता तुझं ताट आले बघ मिसळचं. अयो, आलं 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 रिटचं ताट आलं. माझं आलं. बापरे, आयो लिंबू कसं पिळायचं? असं ना? आणि कांदा कसा टाकायचा? असं ना? गणपती बाप्पाला मिसळ खायला येत आणि तुच्छ बाजारपेठेत नजर टाकली तर तुम्हाला हे चित्र दिसतील आजची गणपतीच्या बाप्पाच्या आगमनाच्या दिवसाची. आता असा हा सोहळा
आणि तुला छान असं गणपती बाप्पाची मोरया अशी प्लेट लावते. अरे वा वा किती छान लाव दिसते आमचं बाळ आता गणपती बाप्पा मोरयाचं खूप सुंदर सुंदर. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पण याच वर्षी आज उपास व्हायचं आहे आम्हाला आहे की नाही. असं कसं बोलते मी कॉमेडी कॉमेडी आले सानोदेचे पप्पा बाबा आणि कृष्णपती. अरे बाय बाय केलं का त्यांना? घेतला का गणपती तुम्ही? नाही का अजून? अजून न्यायचं ना. आता साहित्य सामान घेत काय? हा घ्या घ्या. गणपती बाप्पाला लागणारी गोष्ट आहे की आपल्याला या पाऊस करून घेतो आहे आपण पण दोन अंश एक द्या. हा एकच एकच. मित्रांनो जी काही शॉपिंग होती ती बऱ्यापैकी निपटली वगैरे आणि आता आम्ही पुन्हा एकदा गणपती बाप्पाला टपकणार आणि डायरेक्ट घेणार आणि आम्ही आपल्या गावाच्या जास्त स्थळी त्या ठिकाणी आपण त्याला आज बसवणार आहे. गणपती बाप्पा मोरया चला पुन्हा एकदा आपण कडूस गावच्या या कुंभवाडीमध्ये आपलं प्रवेश झालाय आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या गावामध्ये गणपती आसनस्थ करण्यासाठी प्रत्येक गावातला एक एक मेंबर्स किंवा त्यासोबत त्यांची सगळी अशी फॅमिली टीम या ठिकाणी आली आहे आणि मस्त असं गणपतीचं छान असा आरंभ करण्यासाठी जो तो आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आलाय. इथं सानू पण आहे बघा, परत सानू भेटले आम्हाला कृष्णा पण. चला बिन्ने भाऊ पण भेटले आम्हाला इथे या ठिकाणी आणि भरपूर गणपती असे घेतले. घेतलं का नाही तू गणपती बाप्पा मोरया? सिद्धू यश इथं गणपती. मित्रांनो फायनली आपल्याला गणपती बाप्पा आपण त्या ठिकाणी बुक केला होता त्या ठिकाणी तर आलोय आणि आता आपला गणपती आपण घेतोय. तर मित्रांनो चला नारळ आणि जे काय आहे ते देऊन करू द. कोण घेते नारळ? गणपती बाप्पा और चला गणपती बाप्पाला घेऊया आपण आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा कसं आहे? झोपलं नाही का? बसलाय तू मांडीवर? झोपलंय बसलंय. हा थोडं झोपलंय ना आता मग ऋतू खूप त्रास देते म्हणून गणपती बाप्पा झोपलंय थोडा वेळ. कसं असं धक्कल इकडे गणपती बाप्पाला लागेल हात मग धक्का लागू शकतो ना हे की नाही मग तिने निरीक्षण करते गणपती बाप्पाचे बघ.
गणपती बाप्पा मोरी मित्रांनो, गणपती बाप्पा घरामध्ये आसनस्थ झालाय. फक्त त्याचं आता प्राणप्रतिष्ठापनेचं काम आता या ठिकाणी आपण करणार आहे. या ठिकाणी जे काय आपण छान असं मंदिराचं जे काही काम केलंय ते या ठिकाणी केलंय, तर तिथं आपण आज प्राणप्रतिष्ठेचं काम बाप्पाचं या मूर्तीचं त्या ठिकाणी करणार आहोत. तर चला मित्रांनो गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पाचा आवडती दुर्वा आणि त्यासोबत खूप साऱ्या आवडीच्या गोष्टी ज्या आरोग्य काही पदाचं पान असतं ते पण ठेवायची मित्रांनो. बाप्पाचं प्राणप्रतिष्ठेचं काम आताच झालेलं आहे. प्राणप्रतिष्ठापनेचं खूप छान असं हे बाप्पाचं आगमन या ठिकाणी आमच्या घरामध्ये झालंय. सुंदर असा गणपती बाप्पा अलबाबा तसा दिसतोय. मित्रांनो आईसाहेबांच्या मस्त अशा पुरणपोळ्याचा बेत चालू इथं छान टंग डंग 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 कशी फुगली बघा बियाडा खागत हा. चला मग ही चल्ला दोन बाजूला होऊया. निर्विघ्नं कुरु मे देव सुखी कालेषु सर्वदा. मोदक घे मोदक मोदक घे पाहिला खेळ काय तुला लयच आवडते का. Thank you.